आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महाजनादेश यात्रेचं शिरोळ तालुक्यात जंगी स्वागत करणार मुकुंद गावडे. शिरोळ तालुक्यामध्ये महाजनादेश यात्रेचं जंगी स्वागत करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर व भाजपाचे तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे यांनी दिली. भारतीय जनता पार्टी सरकारने गेल्या 5 वर्षात शिरोळ तालुक्यात सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे केली आहेत, त्यामुळे या सरकारवर जनतेचा विश्वास आहे. केलेल्या कामाची पोचपावती घेण्याकरिता महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील हे शिरोळ तालुक्यात येत आहेत. या यात्रेचं शिरोळ तालुक्यातील जयसिंगपुरात जंगी स्वागत करणार असून यात्रेला मोठी गर्दी होणार असल्याची माहिती शिरोळ तालुका भाजपाचे नेते आणि जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, भाजपाचे शिरोळ तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाजनादेश यात्रेची तयारीही पूर्ण झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी भारतीय जनता पार्टीचे सचिव आणि संजय गांधी निराधार योजना समितीचे महेश देवताळे, भाजपाचे विस्तारक अनिल पडवळ यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे.